वडगाव काशिंबेग तालुका आंबेगाव येथील भीमाशंकर आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे कोरोना पॉझिटिव्ह उपचार घेणाऱ्या 10 रुग्णांना सोमवारी 8 जून रोजी सोडण्यात आले. यावेळी गुलाब पुष्प देऊन त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. भीमाशंकर आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथून वडगाव काशिंबेग गावचे 7, फदालेवाडी गावातील 3 रुग्ण असे एकूण 10 कोरोना बाधितांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. त्यावेळी रुग्णांवर फुलांची उधळण करण्यासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी शरद बँकचे अध्यक्ष देवेंद्र शहा, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेश ढेकळे, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार आदी मान्यवर उपस्थित होते. रुग्णांनी वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, प्रशासकीय अधिकारी आणि भीमाशंकर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर श्रीरंग फडतरे, राहुल पावडे, सचिन शिंदे आणि व्यवस्थापनाचे आभार मानले. या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या आंबेगाव तालुका ब्युरो चीफ सदानंद शेवाळे यांनी. आता ज्या दिवशी आम्हाला हे सगळं कळलं असं झालं आहे आमच्या संदर्भात काशिंबेगच्यामुळे, तर कळल्यानंतर तहसीलदार मॅडम वगैरे सगळे आले होते. सगळ्यांनी आम्हाला चांगलं सपोर्ट केलं, व्यवस्थित काय काळजी करू नका. हां, हे सगळे घरी आले होते तिकडे वडगावला. विचारच माझी त्यांची सांगते खाण्यापिण्याची सगळी वेळेत नाश्ता वेळेत चहा सगळं आमचं पक्षच घरातल्या सगळं कामाला इथे ठेवलं. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा आपला आवाज, हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.